आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे माऊलीच्या पालखीचं दर्शन आणि छोट्याशा दोन पटकन होणाऱ्या रेसिपीज. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माऊलीच्या पालखीचं दर्शन आणि दर्शनानंतर दिंडीतल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करायच्या. तर इथे मी यशस्वी आणि मला दोघींनाही ते डोक्यावरती काढून घेतलं होतं आणि इथे बऱ्याच जणांनी सगळ्यांनी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. मी गेले होते सकाळी 9:30 वाजता, तर 9:30 वाजल्यापासून इथे गर्दी चालू आहे. तर इथे हे काही लोक खाद्य वाटप करतात, पाणी वाटप करतात, काही जण मेडिकल कॅम्प करतात. प्रत्येकजण आपापल्या परीने जशी होईल तशी सेवा इथे दिंडीमध्ये करतात. तर आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे काय काय नाही. तर इथे इस्कॉन टेम्पलची जी दिंडी आहे ती गेलेली आहे. इथे IT मधली पण एक दिंडी जाते, ती पण गेलेली आहे. आणि डॉक्टर लोक पण इथे तुम्हाला वेगवेगळे पाम्पलेट माहितीचे तुम्हाला देताना पाहायला मिळतील. पाण्याचे वाटप इथे चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारे इथे लोक सेवा करतात. पुढे व्हिडिओमध्ये पाहालच की ॲम्ब्युलन्ससाठी लोकांनी कशी जागा करून दिलेली आहे आणि इतर सर्व. तर ही आहे मुक्ताबाईंची पालखी किंवा मुक्ताबाईंची दिंडी जी जाते ती आहे ही. तर त्याचंही दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर नगारा आणि हे गेल्यानंतर मग माऊलींची पालखी येणार आहे. नगारा गेलेला आहे. त्याच्यानंतर आता पालखीची सगळी आतुरतेने वाट पाहत आहेत. सगळ्यांचं लक्ष लागून आहे ते पालखीकडे आणि हातामध्ये भगव्या पताका घेऊन सगळेजणं पंढरपूरच्या वाटेने निघालेले आहेत. आणि तो क्षण म्हणजे डोळे भरून येण्यासारखा असतो, कारण प्रत्येक वयाचे लोक इथे माऊलीच्या दर्शनासाठी आणि पंढरपूरकडे जाण्याच्या ओढीने निघालेले आहेत. तुम्ही रस्त्यावरती पाहू शकता सगळीकडे फक्त पांढरा शर्ट पॅन्ट आणि भगव्या पताका हातामध्ये आहेत. आणि इथे आलेली आहे माऊलीची पालखी. दर्शन घेऊया आणि पुढे मग व्हिडिओ पाहूया. माऊलीची पालखी आलेली आहे. त्याबरोबरच वरती आकाशातमध्ये तुम्ही ढग पाहू शकता किती काळेभोर झालेत आणि सगळेजण व्हिडिओ कॉल फोटो ह्यांच्याद्वारे प्रत्येकापर्यंत दर्शन घडवत आहेत. याची देही याची डोळा मी विठ्ठल पाहिला म्हणत आता आम्ही दर्शन घेऊन घरच्या वाटेला निघालो आणि खूप छान मन प्रसन्न होऊन गेलं आहे. माऊलीच्या पालखीचं दर्शन झाल्यानंतर सगळ्या जणांच्या बरोबर आम्ही पण परतीच्या प्रवासाला गेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता रस्त्यावरती गर्दी किती आहे. आल्यानंतरच थोड्या वेळानंतर पाहू शकता किती मोठा पाऊस पडायला लागलेला आहे. आणि हे दरवर्षीचं आहे की पुण्यामध्ये दिंडी गेल्यानंतर पाऊस पडतो, जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तसं.
आताही मोठा पाऊस आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. इतका मोठा पाऊस झाला आहे. किती मोठा आला की नाही होय. पाऊस पडतोय तर कॉर्नची रेसिपी तर होणारच ना. तर आज बनवणार आहे कॉर्नची चटपटीत अशी भेळ. तर इथे कॉर्न मी बॉईल करून घेतलेले आहेत, उकडून घेतलेत. हे स्वीट कॉर्न आहेत, त्याच्यामध्ये मी आवडीनुसार लाल तिखट घातलेलं आहे, प्लेन लाल तिखट आहे. त्याच्यानंतर घातलेलं आहे मीठ चवीनुसार. आणि कॉर्न उकडताना मी मीठ घातलेलं नाही, त्यामुळे इथे मीठ घालते. त्याच्यानंतर चाट मसाला घालते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता त्याच्यावरती घालणार आहे कांदा आणि टोमॅटो. तर इथे तुम्ही कोथिंबिरीचा पण वापर करू शकता, पण मी इथे कांदा आणि टोमॅटो फक्त घातलेले आहेत. आणि घरी तुमच्या जसं आवडतं त्या पद्धतीने इथे तुम्ही चेंजेस करू शकता. तर हे आहे पावसाळ्यातील छानसं स्नॅक्स. दुपारनंतर मी तुम्हाला आत्ता भेटते आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. दुपारी मी तुम्हाला पाऊस दाखवला, त्याच्यानंतर दिंडीवरून आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो, पाऊस आला, त्याच्यानंतर मग जेवायला घेतलं. आणि त्याच्यानंतर मग दररोजचं जे रुटीन आहे जेवल्यानंतर ओटा धुणं, भांडी घासणं हे काय असतंच, त्यामुळे दुपारी काही नाही शूट घेत केलं. आणि आता चहा वगैरे घेऊन झाला 5 वाजता. त्याच्यानंतर म्हटलं आज डिनरला काय बनवायचं, तर यशस्रीची फरमाईश होती की तिला व्हेज बिर्याणी खायची आहे. तर आज बनवली व्हेज बिर्याणी. तर त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड असल्यामुळे मी काही ती शेअर करत नाही आहे. पण व्हेज बिर्याणीबरोबर मी आज बनवणार आहे बुंदीचा रायता, तो तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया बुंदीचा रायता कसा बनवायचा, आणि त्याच्यानंतर मग परत थोडीशी हितगुज करूया. इथे मी घेतलेलं आहे 1 ते 1.5 वाटी घट्ट दही. तर इथे त्याच्यानंतर मी घालणार आहे बारीक चिरलेला 1 मोठ्या आकाराचा कांदा आणि 1/2 टोमॅटो. त्याच्यानंतर मी घातलेला आहे थोडासा पुदिना आणि कोथिंबीर. पुदिना ऑप्शनल आहे, बिर्याणीसाठी पुदिना चिरला होता त्यामुळे मी घातला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे घालून घेणार आहे. पण बुंदी रायता हा सहसा बनवून ठेवला जातो, त्यामुळे तो खूप छान चव त्या बुंदीमध्ये त्याची उतरते. जसं आपण कढी पकोड्याला केलं होतं की कढीमध्ये पकोडा कसा गरम गरम टाकला होता आणि त्यांनी सोक कसं केल्यानंतर चव वाढते, तसंच ह्या बुंदी रायत्यामध्ये आहे. तर इथे आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्याच्यानंतर थोडीशी साखर पण घातलेली आहे. कारण तुमचं दही किती आंबट आहे त्याच्यावरती इथे साखरेचं प्रमाण अवलंबून आहे. जर समजा तुमचे दही आंबट नसेल तर साखर नाही घातली तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि 1-5 मिनटासाठी हे मी थोडंसं बाजूला ठेवणार आहे. आणि 5 मिनटानंतर आता आपण ह्याच्यामध्ये इतर म्हणजेच मेन इंग्रेडियंट ह्याचा जो आहे तो घालणार आहे, तो म्हणजे बुंदी. तर आता ह्याच्यामध्ये जी बुंदी मी वापरलेली आहे ती मी घरी बनवलेली बुंदी आहे आणि सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही आहे. मी आधी बनवून ठेवली होती. जर तुम्ही पाणीपुरीचा माझा ब्लॉग जो पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की मी घरी बुंदी बनवली आहे, ती बुंदी वापरली आहे असं मी तुम्हाला म्हटलं होतं. तीच बुंदी मी इथे फ्रीजमध्ये ठेवलेली होती, आरामात राहते फ्रीजमध्ये, तीच बुंदीचा इथे मी वापर केलेला आहे. आता ही बुंदी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण आता हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि जर तुम्हाला असं जास्त गार खायला आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्टली सर्व केला तरी चालेल. पण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हा बुंदी रायता खाला तर त्याची चव खूप छान लागते. तर आता ह्याच्यावरती डेकोरेशनसाठी मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे. आणि जर तुम्हाला तिखट बुंदीमध्ये रायत्यामध्ये आवडत असेल बुंदी रायत्यामध्ये तर तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर इथे करू शकता. पण यशस्वी पण खाणार आहे त्यामुळे मी वरून थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि डेकोरेशन पण होईल. दोन्ही हेतूने मी इथे वरती लाल तिखट घातलेलं आहे. आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर, जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती पण मी इथे घालणार आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा बुंदी रायता तयार झाला आहे. खूप सिंपल आहे आणि झटकीपट होतो, चवीला मात्र अप्रतिम लागतो. दररोजचं जर तुम्ही कोशिंबीर खाऊन कंटाळला असाल तर नक्की ट्राय करा बुंदी रायता, आणि बिर्याणीबरोबर तर खूप छान लागतो. आता हा मी फ्रीजमध्ये सेट करणार आहे आणि नंतर खायला घेणार आहे. पाहिलं ना किती सिंपल आहे बुंदीचा रायता बनवायला. तर बिर्याणी बनवली तर नक्की ट्राय करा हा बुंदीचा रायता, आणि आवडला तर लाईक करा, आणि तसं बनवलं असेल तर कमेंट करून पण नक्की सांगा. आता
हितगुज म्हणजे काय तर ते पण थोडके सांगते. तर थोडंसं जे आपण दिंडीमध्ये गेलो त्याच्याबद्दल बोलू. दिंडीमध्ये खूप छान छान अनुभव आले, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या दिंडीमध्ये. ॲम्ब्युलन्स निघाली होती तो पण व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲम्ब्युलन्सला किती छान वारकऱ्यांनी रस्ता करून दिला. इतक्या गर्दीमध्ये पण ॲम्ब्युलन्स पटकन बाहेर पडली त्यातून. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वाटेमध्ये जी केळं वगैरे वाटली जात होती त्याच्या ज्या साली पडत होत्या त्या सालीसुद्धा लोकं साईडला टाकत होती, म्हणजे साईडला ठेवत होती, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरून वारकऱ्यांचे पाय घसरायला नकोत ह्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही वारकरी किंवा काही लोक असे होते की जे पाण्याची बॉटल पिल्यानंतर ज्या बॉटल पडतात त्या बॉटल पण साईडला ठेवत होते जेणेकरून कचरा सगळीकडे होणार नाही. फार गोष्टी मला तिथे शिकायला मिळायला पाहायला मिळाल्या आणि खरंच खूप छान वाटलं दिंडीमध्ये जाऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिंडीमध्ये सगळ्या वयाचे लोक होते. मी तर तिथे शूट करायला बऱ्याच वेळेला विसरले. खूप छान छान वेगवेगळे अनुभव तिथे पाहायला मिळाले, बघायला मिळाले, अनुभवायला मिळाले आणि खरंच खूप छान वाटलं. आणि दर्शन तर घ्यावेला खूप छान झालं, खूप पटकन इझी दर्शन झालं, जास्त वेळ लागला नाही दर्शनाला. आणि जिथे आम्ही उभारलो होतो तिथूनच आम्हाला दर्शन झालं, जास्त काही पुढे जायची गरज नाही पडली. आणि पाऊस कमी आल्यामुळे मुलं गार्डनमध्ये खाली खेळतात त्याचा आवाज येतो आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही दर्शनाला दिंडीच्या दर्शनाला गेलो होतो, म्हणजे माऊलींच्या दर्शनासाठी गेलो होतो, तर आम्ही 1 ते 1.5 तास आधी गेलो होतो. 1 ते 1.5 तास आम्ही आधी थांबलो होतो जाऊन तिथे, त्यामुळे आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. 11-11:15 दरम्यान पालखी तिथे येते, पण आम्ही थोडंसं आधी गेलो होतो कारण थोडंसं वाटप वगैरे होतं, तिथे जायचं होतं, 2-3 ठिकाणी कामं होती ती करून तिथे आम्हाला जायचं होतं. ते सगळं मी कॅमेऱ्यामध्ये शूट नाही केलं कारण आमच्या परीने जी करता येईल त्या गोष्टी आम्ही तिथे जाऊन करतो. आणि मिस्टरांना रस्ता बंद असल्यामुळे मिस्टरांना पण सुट्टी मिळाली लकीली, कारण ते दुपारनंतर जाणार होते पण रस्ता पूर्ण फुल्ल होता त्यामुळे त्यांना पण सुट्टी मिळाली. आणि त्यामुळे आता आज व्हेज बिर्याणीचा बेत केलेला आहे आणि व्हेज बिर्याणी ऑलरेडी शेअर केली आहे. जर कोणी चेक नसाल केली तर नक्की चेक करा. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माऊलींचं दर्शन हे तुम्हाला कसं वाटलं हेही नक्की सांगा. आणि आपण परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत नमस्कार.